चला एन स्पोर्ट्स कोंडेरी संघ आपण ना फिल्डिंग लावून घ्यायची आहे सामना सहा षटकांचा असेल आणि सहा षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या तीन षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला फुटला खराब झाला भिजला तर चेंडू नवीन आहे आणि तीन षटकांनंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे सहा षटकांच्या सामन्यामध्ये फक्त चारच गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि पहिली दोन षटकं ही कंपल्सरी पॉवर ब्रेचे असतील चला एन स्पोर्ट्स कोंडीरी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे एनजी स्पोर्ट्स कोंडेरी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे सहा षटकांचा सामना असेल यापुढील सर्व सामने हे सहा षटकांचे असतील चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल एन जी स्पोर्ट्स कोंडेरी या टीम की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे सहा षटकांचा सामना असेल चला दोन्ही फलंदाज जायचं आहे फलंदाज पाठवायचे आहेत सहा षटकांचा सामना असेल एन जी स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष श्रितिक रॉयल्स या दोन टीममध्ये विनर विनर हा सामना आपण पाहणार आहोत जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल म्हणजे सुपर सिक्समध्ये एकूण चार संघ दाखल झालेले आहेत पहिला दिवस गाजवला आरबी इलेव्हन वरब आणि रुद्र लिहून मांडा या टीमने कालचा दिवस गाजवला माही इलेवन मांडा आणि बल्याणी पॅकर्स हे चार संघ एकूण दाखल होत आहेत पाचवा संघ कोणता असेल त्यासाठी हा सामना नक्कीच सुरू होतो आहे गोलंदाज रुतिक आहेत बघा सहा षटकांचा सामना आहे चार गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे तीन षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीन आहे आणि तीन षटकानंतर चेंडू जुना असेल सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा ऑल द बेस्ट द गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट स्ट्राइक इन अ फोलंदाज अभय जयस्वार आणि अतुल ही जोडी गोलंदाज हृतिक पहिला चेंडू क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे अनस आहेत मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण येतो हा डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय चांगली सुरुवात ऋतिक करून देतोय सहा षटकांचा सामना आहे फुल टॉच चेंडू आहे इनफिल्डच्या वरून चुकीला ऑन सीमा रेषेच्या बाहेर वन बाउं द लाईन चौकार यावेळी ड्राईव्ह केलाय अनस आहे चांगले क्षेत्राक्षण डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने एक धाव झाली पूर्ण धाव संख्या एकने ने जाईल पाच धावा धावफलकावरती आहेत क्रिकेट सहा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे टिटवाला धमाका लीग सीझन वन दिवस क्रमांक तिसरा सुरू आहे आणि तिसरा सामना देखील आजच्या दिवसातील नक्कीच सुरू आहे विनर विनर या दोन संघांमध्ये या पुढील सामना डू ऑर डाय असणार आहे जी बी वॉरियर्स आणि क्रीडा सेवन डबल झिरो मांडा यावेळी ड्राईव्ह केले शेतरक्षक आहेत स्क्वेअर ड्राईव्ह केला होता आणि पॉइंटला थोडस खराब शेत्रक्षण मित्र म्हणेन क्षेत्रक्षक होते राम मिळते एकदा या चेंडूवरती धावसंख्या एक ने पुढे जाईल आपण पाहू शकाल सहा धावा धावफलकावरती आहेत स्ट्रेट डाउन दि ग्राउंड हा फटका आपण पाहतोय क्रिकेट मधला सेफ फटका क्रिकेट मधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार चांगली सुरुवात केली आहे फ्लाईंग स्टार्ट केलाय स्वप्न बस सुरुवात केली आहे अभय जयस्वारने दोन चौकार लगावले आतापर्यंत वैयक्तिक खेळतो नऊ या दौसंगी वरती त्याला साथ देतो आहे अतुल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न शॉर्ट ऑन बोल करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसला येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्रितिक रॉयल्स या टीमची बिनबाद दहा दावसंगी आहे दहा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहा षटकांचा हा सामना आहे नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल विशाल येतोय गोलंदाजी मार्कवरती डावखोर एक वेगवान गोलंदाज आहे आणि फलंदाज अतुल बघूया पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती अतुलने विकेटने क्रॉस बॅट्रोक इनफील्डच्या वरून डीप मध्ये हेमंत कोट आहे चांगले क्षेत्ररक्षण मिडविकेट सी मारिशी आणि ऑन द स्टंप फेकी अॅक्युरेट फेकी भरपूर वर्षांचा अनुभव आहे हेमंत कोटला दसंग्या एकने पुढे जाईल अकरा धावा धाव आहेत गतवर्षी हेमंत कोटला आपण टीडीपीएल मध्ये देखील पाहिलं होतं ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग फुलटॉस बिग केला केलाय शेतरक्षिक आहेत जज करतायत आणि या मॅच ची गोल्डन विकेट राजू गायकर यांचा आनंद गगनात असा झालाय कारण की अभय जयस्वार ची विकेट मिळवली आहे फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन अभय जयस्वार बॅक टू द पविलियन न्यू बॅट्समन आहे आदित्य बात हे ख्या बात हे अपील करतायत परंतु तटस्थ पंच आहेत अशोक डिंडा कोणताही इशारा येत नाहीये येतो हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी विशाल करतोय गोलंदाजी गोल्डन विकेट देखील मिळवली आहे अभय जयस्वारला बाद करण्यामध्ये यश आलंय चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे बात अप्रतिम गोलंदाजी रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पूर्णपणे सरप्राईज केलंय बॅट्समन आदित्यला देखील शांत ठेवलंय या षटकामध्ये अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल दौसंगी आहे ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे गॅपमध्ये परंतु हेमंत कोट कॅब आहे फार वेगाने त्या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव पहिल्या षटकामध्ये दहा धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज ऋतिकने परंतु या षटकामध्ये विशालने आतापर्यंत धावसंगीला ब्रेक लावलाय धावसंगीला अंकुश लावलाय पाच चेंडू फेकले आहेत आणि एक विकेट देखील मिळवली आहे डेड चेंडू घोषित करतायत पंच सुमित देशमुख सर आहेत यावेळी वाईड वर्करचा वापर केला होता आणि येतोय हा डॉट बॉल पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बारा गोलंदाज विशालची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोदा आले विशालसाठी कारण विशाल की अवघ्या दोन धावेंचं षटक फेकलं आहे आणि एक विकेट देखील मिळवली आहे आपल्या या षटकामध्ये ृत्ती घेतोय नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये इन फलंदाज आदित्य आहेत बॅटची कडा आहे आणि गोशांगी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिळतो एक धाव या चेंडूवरती दावस एकने पुढे जाईल तेरा चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे एन जी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमच्या माध्यमातून दोन्ही संघांचा एकच प्रयत्न असेल प्रथमेश की इथून सामना जिंकून सुपर सिक्स मध्ये प्रवेश करण्याचा कारण की दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे परंतु यापुढील सामना हा डू ऑर डाय आहे दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम असणार आहे जी बी वॉरियर्स मांडा आणि क्रीडा सेवन डबल झिरो मांडा बॅट कडा पुन्हा एकदा आणि मिळते एकदा या चेंडूवरती डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय संख्या एक, दा? आने एक दा एकने पुढे जाईल चौदा धावा धाव आतापर्यंत संत आणि सावध सुरुवात मी तर मणींना केलेली आहे या मॅच मध्ये परंतु गोलंदाजीचं कौतुक करेन एन जी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी प्रतिमेश आतापर्यंत खूप चांगली झाली आहे नक्कीच पहिल्या षटकामध्ये दहा धाव आल्या होत्या त्यानंतर धावसंगीला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे परंतु हा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय गॅपमधून सीमारिषेच्या बाहेर टीडीएल चौकार दवसंगी आहे अठरा फुल टॉच चेंड ऑन साईडला फ्लिक केलं आहे बॉटमॅनचा वापर करून फक्त दिशा दिली आहे धाव झाली पूर्ण बात स्कॅब आते पहिल्या मॅचमध्ये ट्वेल्थ मॅन होते त्यांनी सांगितलं की जेव्हा ऑप्शन झालं सिलेक्शन झालं त्या दिवसापासून रोज तो प्रॅक्टिस करतो आहे सराव भरपूर आहे दवसंगी एकोणावीस जयेश राजे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक आपण पाहतो विशाल होते डायरेक्ट हिट काही गरज होती का परंतु धावपची संधी विकेट डोक्यामध्ये आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती फलंदाज झालाय बाद आदित्यला माघारी परतावं लागेल कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये यश नो वेट तालमेल नव्हता आणि त्यामुळे विकेट गमावी लागतीये सांगिक यश मिळत आहे एनजी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला चिंटू यांचं आगमन झालेलं आहे एम पी एलचं पहिलं सीझन अजूनही आठवत आहे अक्षरशः गाजवलं होतं चिंटू यांनी गोलंदाज विशाल येतो आहे सेकंड स्पेलमध्ये नक्कीच मी कौतुक करेन ऋतिक आणि विशालचं ज्याप्रमाणे तीन षटकांमध्ये फक्त आणि फक्त वीस धावा खर्च केलेत विकेट मिळवलेत दोन अक्षय गायकवाड खूप मोठं नाव आहे टेनिस विषयामध्ये खास करून अंड्रोम क्रिकेटमध्ये नक्कीच एकमेव असा संघ आहे ज्या संघामध्ये अक्षय गायकवाड देखील होता आणि त्या संघाचं नाव होतं अँडी डी इलेव्हन त्याचं टायटल सॉंग आहे त्या संघाचं आणि त्यामध्ये अक्षय गायकवाड यांचं देखील नाव आहे तर अक्षय गायकवाड साठी काय ते पारितोषिक का आहे तीन षटकारांसाठी सौरभ कडून पारतोषिक होतं परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट अक्षय गायकवाड ला माघारी परतावा लागेल बिग विकेट डाऊन संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय श्रीतिक रॉयल्स हा संघ आपण पाहतोय न्यू बॅट्समन राहुल येतोय अक्षय गायकवाड वरती पार्तोषिकांचा वर्ष होता ते अनाउन्समेंट करण्याच्या आधीच ते मैदानाच्या बाहेर आले कारण की ऑन साइड ला फटका चांगला आहे अनस आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गॅप मधून सीमारिषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज राहुल सांगलेच्या बॅट मधून ट्वेंटी फोर लॉस ऑफ थ्री विकेट फोर्थ ओवर इन प्रोग्रेस षट क्रमांक चौथ मार्गस्थ आहे तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चोवीस धावा धाव फरती चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्रक्षक डाउन दी बॉल विश्वास केने क्या बात है विश्वास केने कडून चूक होणारच नाहीये कारण की यादी आपण पाहिलं यादीच्या आधीच्या मॅच मध्ये रनआउट आणि या मॅच मध्ये अप्रतिम झेल पकडला विश्वास केने यांनी फलंदाज झालाय बाद ला जवाब गोलंदाजी विशालने केली आहे पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेस केला आणि सेकंड मॅच मध्ये देखील तोच फॉर्म कंटिन्यू ठेवला आहे गोलंदाजी मध्ये भेदकता आक्रमकता दाखवतोय गोलंदाज विशाल धावसंघ आहे धाव फलकावरती चोवीस फलंदाज गमावलेत आतापर्यंत चार न्यू बॅट्समन येतोय सचिन हाके येत आहेत कॅप्टन येतोय सहाव्या क्रमांकावरती कॅप्टनला कॅप्टन इनिंग खेळावी लागेल कारण की संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय स्विचिट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडू वरती करण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच येतोय हा डॉट बॉल धाव संख्या स्थिर आहे ट्वेंटी फोर चोवीस धाव फलकावरती बॅक टू बॅक दोन षटकांसाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे चिंटू विश्वकर्मा कडून सचिन हाकेसाठी पुन्हा एकदा सॉफ्ट खेळतात पॉईंटला क्षेत्रक्षक डायरेक्ट हिट होत नाहीये फलंदाज बचावलेत ते म्हणजेच अतुल होते एकने पुढे जाईल ट्वेंटी फाय पंचवीस धावा धवकावरती षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पूर्णपणे आहे या इनिंग मध्ये मोठे फटके आले नाहीये ज्याप्रमाणे पहिला सामना एकतर्फी जिंकलाय तो म्हणजेच सिटिक रॉयल्स या संघाने दोन्ही संघांनी आपापले अप पहिले सामने एकतर्फी जिंकलेले आहेत ऑन साइडला मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग मिस टाइमिंग आहे अनस डाऊन दिल आणि समाप्त होतोय अतुलचा खेळ लागतोय अजून एक धक्का श्रीतिक रॉयल्स संघाला दोन षटक विशाल विशालने सात धावा खर्च केल्या आणि चार विकेट क्या विशाल विशालसाठी एकदा झोदा टाल्या इकॉनॉमिकल गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त पंचवीस धावा धावफलकावरती आहेत व्हाईट बॉलचा इशारा येतोय जगन्ना पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे धाव सव्वीस सव निलेश गायकर येतोय गोलंदाजी मार्कवरती षट क्रमांक हे पाचवं सचिन आणि सचिनला काहीतरी करामत करावी लागेल काहीतरी चमत्कार इथे मात्र करावा लागेल आणि मिस टायमिंग मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि सोप्पा झेल पकडलाय आणि संगनायक सचिन हाके देखील तंबूच्या दिशेने आहेत नवीन फलंदाज आकाश येतोय आठव्या क्रमांकावरती सचिन जयस्वर आणि आकाश ही जोडी आहे काहीतरी चमत्कार करावा लागेल या मॅच मध्ये कारण की सव्वीस धावा धावफलकावरती आहेत आणि पाचवं षटक सुरू आहे ऑन साइडला इन टू स्लॉट अँड आउट ऑफ प्लॉट संघर्षाचा शंख नाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय आकाशच्या बॅटमधून धावसंगी आहे बत्तीस धावा थर्टी टू आकाशने हा षटकार लगावलाय वेगाला वेगाने उत्तर दिलंय कारण की वेगवान गोलंदाज आहेत निलेश गायकर आणि त्याला वेगाने उत्तर दिलेलं आहे विकेट अजून एक अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार थर्टी एट अडतीस दहावा दहा टीम मीटिंग कॉल करण्यासाठी भाग पाडलाय आकाशने अनस देखील आलेला आहे काहीतरी कानमंत्र देण्यासाठी मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अनजची दाव संख्या अडोतीस आहे जगनना पाटील आणि आतिकजी सय्यद यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे टिटवाला धमाका लीग ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये जगन्ना पाटील सचिनदादा जयस्वार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे श्रीटिक रॉयल्स या टीमचा आता मात्र मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल रुपेश भगत आहेत चुक होणार नाहीये सुरेख झेल पकडलाय आकाशला माघारी परतावा लागेल आकाशची खेळी संपुष्टात थर्टी एट अडोतीस दावा न्यू बॅट्समन विक्रांत है, दे आहेत नवव्या क्रमांकावरती सात बाद अडोतीस हे दावसंख्य आहे आकाश ने दोन षटकार लगावले बॅक टू बॅक दोन चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकामधील मदिल, बॅट्समन विक्रांत येतोय विक्रांत आणि सचिन जयस्वार ही जोडी आहे फिफ्टी प्लस धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये सहा षटकांचा सामना आहे एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल धावसंख्या अडोतीस आहे आणि फिंगर अप फलंदाज झाल्या बाद आठवा फलंदाज बाद होतो आहे श्रितीक रॉयल्स या टीमचा दहाव्या क्रमांकावरती येतोय ये फलंदाज ओम आठ फलंदाज गमावलेत ऑलआउटचं संकट देखील आहे निलेश गायकर कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये दोन षटकार जरूर लगावलेत परंतु विकेट टेकिंग गोलंदाजी या षटकामध्ये तीन फलंदाज देखील बाद केलेत निलेश गायकर यांनी ओम येतोय ये स्ट्रायकिंगला आणि क्या बाते? बात आहे क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद नववा फलंदाज बाद होतो आणि शेवटची जोडी मैदानावरती शेवटची जोडी मैदानावरती नऊ 38 अडोतीस ही डावसंगी आहे पाच षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये रॉप कोंगले येतात आणि अंतिम जोडी मैदानावरती आहे सचिन जयस्वार आणि प्रवीण प्रवीण येतोय नवीन फलंदाज पुन्हा एकदा टायमिंग आहे झेलची शक्यता असेल अनस आणि अडोतीस या धावसंख्येवरती ऑल आउट होतोय श्रितिक रॉयल हा संघ आणि एकोणचाळीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये जोडी देखील दाखल होते एकोणचाळीस धावा बनवायचे आहेत छत्तीस चेंडू आणि एकोणचाळीस धाव बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी एन जी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला सचिन जयस्वार येत आहेत गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस ऑन स्लॉक स्वीप ट्रेडमार्क फटका आहे हेमंत कोट यांचा मोहने गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड साऊकार शुभम वेलकम स्वागत आहे आय थिंक सचिन दादा यांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत शुभम दार दमदार आगाज केलेला आहे हेमंत कोट मॅन प्रॉम मोहने मोहनेचा हा स्टार फलंदाज कित्येक वर्ष त्याला मी पाहतोय खेळताना खूप चांगला फिटनेस देखील आहे भरपूर वर्षांचा अनुभव आहे सचिनला कम बॅक करावा लागेल राऊंड विकेटने आता मात्र क्या मधून खेळून काढला आहे क्या बात है, बैक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार हेमंत गोटच्या बॅटमधून ग्लोरियस स्ट्रोक आपण पाहिला मिनी हेलिकॉप्टर आणि चौकार येतोय है है। फुलटॉ चेंडू आहे ड्राईव्ह केलाय गॅप मधून रेषेच्या बाहेर स्ट्रेट ड्राईव्ह सलग चा बॅट मधून टिपिकल पॉवर प्लेचा फटका पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाई करावी याच प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय हेमंत कोटने सलग चा तिसरा चौकार चौकारांची हॅट्रिक अविनाश दादा भगत यांचं देखील आगमन झालेलं आहे अविष्का स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आणि रुपेश भगत यांचे मोठे बंधू डार्गेट करण्याचा प्रयत्न मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल तेरा धावा धावपलकावरती आहेत फ्लाइंग स्टार्ट केलाय के आहे स्वप्न व सुरुवात केलेली आहे एकोणचाळीस धाव बनवायचे आहेत आणि मजबूत स्थितीमध्ये आहे तो म्हणजेच नरेश शेठ गायकर यांचा एन जी स्पोर्ट्स कोंडेरी संघ बॅक जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु घोषांगी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिळतोय एकदा व्या चेंडूवरती तास एकने पुढे जाईल चौदा रुपेशला माहिती आहे हेमंत कोट खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे पहिल्या मॅच मध्ये रुपेश भगतने अफलातून बॅटिंग केली आणि या मॅच मध्ये तो सेन्सिबल बॅटिंग करतोय कारण की त्याला माहिती आहे हेमंत कोटने आक्रमक सुरुवात केली आहे आणि त्याला तो स्ट्राईक देतोय फुलटॉस चेंडू आहे परंतु मिळवलं क्षेत्ररक्षक सुरेख झेल पकडलाय फलंदाज झालाय बाद हेमंत कोट बॅक टू द पविलियन, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एक बाद चौदा तीस चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज अन्यू बॅट्समन सतीश गायकर येत आहेत अ आयकॉन तो ही स्पर्धा खेळतोय आहे एन स्पोर्ट्स कोंडेरी स्ट्राईकिंगला फलंदाज रुपेश भगत आणि गोलंदाजी मार्कवरती वरती आकाश तीस चेंडू आणि पंचवीस धावांची गरज आहे समीकरण सोपं झालेलं आहे स्ट्रेट डाउन द ग्राउंड हा फटका डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अभय जयस्वर आहेत सुरेख झेल पकडलाय लाँग ऑन सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद रुपेश भगत बॅक टू द पविलियन सोळा दहा धाव फरती आहेत कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच श्रितीक रॉयल्स या संघात सुरू आहे पुन्हा एकदा क्या बात आहे सेन्सिबल बॅटिंग रॉट कोंगले करतायत कारण की रॉब कुंगले यांना माहिती आहे की सिंगल डबलने देखील सहजरित्या हा सामना आम्ही जिंकू शकतो आणि सिंगल डबल ला तो देखील ला प्राधान्य देतोय आणि सिंगल डबलच्या साय्याने धावफलक पुढे जाताना सतरा पुन्हा एकदा बॅटची कडा आहे परंतु क्या बाते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण येतोय हा डॉट बॉल धावसंख्या सतरा आहे अजूनही बावीस धावांची गरज आहे एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील वन टू गो चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे पंचवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही बावीस धावं बनवायचे आहेत सतीश फुल टॉस चेंडू आहे केलं डीप डीपमध्ये पुन्हा एकदा सचिन हा के आहेत मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे अठरा एकवीस धावांची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लके चोवीस सचिन दादा यांचे सुपुत्र देखील सामन्याचा सा सा आनंद घेण्यासाठी आलेला आहे त्यांची पिताश्री इन ॲक्शनमध्ये असतील या पुढील मॅचमध्ये सतीश गायकर सिक्सर किंग आहे रन मशीन कोंडिरी या संघाची बघूया कशी कामगिरी करतो या मॅचमध्ये परंतु समीकरण खूप सोपं झालेलं आहे चोवीस चेंडू आणि एकवीस धाव बनवायचे आहेत गोलंदाज विक्रांत क्या बिगीट केलाय शेतरक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक हुए पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार गरज आहे विजयाच्या दिशेने वाटचाल केली सुपर सिक्सच्या दिशेने वाटचाल केली आहे एन स्पोर्ट्स कोंडेरी या संघाने नरेश शेठ गायकर यांच्या चेहऱ्यावरती स्मिता आहे राजूदादा गायकर हे देखील हस्त आहेत कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे डीप मध्ये अभय जयस्वार आहेत एक धाव झाली पूर्ण आणि अप्रतिम फेकी मिळते फक्त एकच या चेंडूवरती धावसंघ्या एकने पुढे जाईल ट्वेंटी फाय जिंकण्यासाठी अजूनही चौदा धावांची गरज आहे इला फलंदाज रॉफ गोशांगी क्षेत्र आहे डिक्लेअर झोन आहे तिथे चेंडू जातोय मिळते एक धाव धावसंघी ट्वेंटी सिक्स जिंकण्यासाठी अजूनही तेरा धाव बनवायचे आहेत विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल झालेली आहे एन जी स्पोर्ट्स कोंडेरी या संघाची या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये अडतीस धावांवरती ऑल आऊट केलं श्रितिक रॉयल्स या टीमला फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही लाऊड अपील फलंदाज झाल्या बाद सतीश गायकरला माघारी परतावं लागेल लागतोय अजून एक धक्का एन स्पोर्ट्स कोंडरी या संघाला वृत्तीक येतोय नवीन फलंदाज एक षटकार जरूर लगावला सतीशने त्यानंतर फुलटॉस चेंडू मिस केला दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील एकंदरीत वीस चेंडू शिल्लक आहेत तेरा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील यावर ड्राईव्ह केलं गॅप मधून आहे डीपमध्ये फिल्डर आहेत चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती एकने पुढे जाईल ट्वेंटी सेवन सत्तावीस धावा बारा धावांची अजूनही गरज आहे एकोणावीस चेंडू शिल्लक आहेत जगन्ना पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत फुलटोस शेतरक्षिका आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि फुलटोस चेंडू वरती फुलटोल वसूल केलाय रफ का खोप षटकार धावसंख्या आहे तेहतीस तीन षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या सहा धावांची गरज आहे यापुढीलच्या सामन्यामध्ये क्रीडा सेवन डबल झिरो मांडा या संघाने टॉस जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे जी बी वॉरियर्स मांडा या टीमला बॅटिंग करण्यासाठी दोन्ही संघांना विनंती असेल सज्ज राहायचा आहे सा हा सामना संपल्यानंतर त्वरितच सामना होईल गोलंदाज पुन्हा एकदा आकाश येतोय सहा धावांची गरज आहे फुलटॉस क्षेत्रक्षक आहेत डीपमध्ये बॅकअपला मिळते फक्त एकच धाव स्क्वेअर लेग सीमारेषेवरती हा चिंडू ट्रॅव्हल झाला होता तसंख्या थर्टी फोर चौतीस धावा अजूनही पाच धावांची गरज आहे आणि नरेश शेट गायकर भरपूर आनंदित आहेत ज्याप्रमाणे नक्कीच संघाने परफॉर्मन्स केलेला आहे टीमचे ओनर आहे मालक मित्र म्हणेन नरेश शेठ गायकर हे लीग मध्ये खूप लकी संघ मालक आहेत पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिलट्या चेंडूवरती चार धावांची गरज आहे हृतिक आहेत ला डान्सिंग दाऊंड द विकेट ड्राईव्ह केलाय अभय डीप मध्ये मिळते फक्त एकच धाव तीन धावांची अजूनही गरज आहे बघूया रोप कोंगले आपल्या स्टाईलने सामना फिनिश करतायत का एक षटकार नक्कीच लगावलाय फुल टॉस आहे हे आणि लाईन पूर्णपणे मिस केली आहे डॉट चेंडू येतोय अजूनही तीन धावं बनवायचे आहेत या सामन्यामध्ये क्रीडा सेवन डबल झिरो या टीमला विनंती असेल आपण हा सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे फुल टॉस आहे गॅपमधून सीमारेशे दिशेन चेंडू ट्रॅव्हल होतो आणि कॅब आहे चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेशी लगत मिळते फक्त एकच धाव धावसंख्या एकने पुढे जाईल थर्टी सेवन सदोतीस धावा दोन धावांची अजूनही गरज आहे सत्यमला विनंती असेल मॅच संपल्यानंतर फिल्डिंग लावून घ्यायची आहे अतिक बाय नक्कीच निशांत मिरकुटे तुमचे केदारनाथ केदारनाथवरून सामना युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतायत हाफ ट्रॅकर शॉर्टम पूल आणि एम एस धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला आहे आणि सामना जिंकलेला आहे एन जी स्पोर्ट्स कोंडरिया संघाने अभिनंदन एन जी स्पोर्ट्स कोंडरिया संघाचं नरेश शेठ गायकर राजू दादा आपलं देखील अभिनंदन आमचे परम मित्र सतीश असतील निलेश आणि विश्वास केने सर्वांचं अभिनंदन रुपेश भगत आपलं देखील अभिनंदन रोशन अंबारी देखील आपल्यापासून रजा घेत आहेत अविनाश दादा देखील आलेले आहेत आपल्या भावाला सपोर्ट करण्यासाठी